विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री डिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे फिजिक्स मधले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत असे क्वेश्चन आहेत की जे बऱ्याच वेळा रिपीट होतात तेच परीक्षा देण्याचे चान्सेस खूप आहेत आणि असे प्रश्न आपण सगळे घेणार आहोत बर त्यातला पहिला जो प्रश्न मी देणार आहे तुम्हाला आजचा या व्हिडिओमध्ये तो आहे पॅरल ऍक्सेस थेरम ओके हा शब्द पॅरल आहे समजा पॅरल ऍक्सेस थेरम पण मी हे नाही शिकवणार का कारण आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवरती पॅरल ऍक्सेस ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलाय छान आहे तो ओके तो तुम्ही बघायचा मग मी काय घेणार आहे फॉर पॅन्डिक्युलर ऍक्सेस थेरम ओके तो, तो व्हिडिओ नाही आहे बर का चॅनलवरती मग इथं मी शिकवणार आहे एक तर फिगर तुमच्या लक्षात आले का रे बघा बाळांनो की हे जे तिन्ही ऍक्सेस आहेत ना ते एकाच मध्ये आहेत म्हणजे कॉन करंट आहेत बघा आपण नेहमी अभ्यास करताना इथून पुढं तरी फिगर डायग्रॅम याच्यावरूनच तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्किंग स्टेटमेंट सगळं जमलं पाहिजे हे जे तीन ऍक्सेस आहेत हे कॉन्करंट आहेत बरं त्यातलं त्यात सांगू का हे जो आय एक्स आणि आय वाय सो एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस मग अलॉग एक्स एक्सेस मोमेंट ऑफ एन आय एक्स असणार आहे अलॉंग वाय एक्सेस काय असणार आहे आय वाय हे एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत मग हे दोघं एकमेकाला परपॅिक्युलर आहेत या प्लेन मध्ये त्याला जो परपॅडिक्युलर कॉन्करंट ऍक्सिस असेल त्याच्या अलोंग जी मोमेंट ऑफ एनर्शिया असते ती या दोघांच्या ऍडिशन एवढी असते हेच मला लिहून दाखवा तुम्ही ओके काय लिहायचंय तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग दिस ऍक्सिस बघ तू कोण आहे या दोघांना परपॅडिक्युलर आहे आणि कॉन्करंट पण आहे बर त्याची मोमेंट ऑफ एनर्शिया कोणा एवढी असणार आहे हे जे म्युच्युअल परपेंडिकुलर आहेत ना त्यांच्या अलॉंग दॅट ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ एनर्शिया आहेत की नाही त्याच्या ऍडिशन एवढे असणार आहे चला मी स्टेटमेंटच रिपीट करून घेणार तुमच्याकडून बघा बघा मी सांगतोय लक्ष द्या द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट अन एक्सिस बघा अबाउट टू झेड ऍक्सिस परपॅिक्युलर टू द प्लेन आहे तर जे प्लेन आहे त्याला कसं आहे परपॅडिक्युलर आहे बर तो कुणा एवढा आहे सम कुणाची सम आठवत आहे का सम ऑफ द मोमेंट ऑफ एनर्जिया अबाउट टू एक्सेस आहेत पण दोन ऍक्सेस कसे आहेत म्युच्युअली एकमेकाला परपॅिक्युलर ऍक्सेस आहेत ओके इन इट्स प्लेन पण सगळे जे थ्री ऍक्सिस आहेत ते कसे आहेत कॉनकरंट आहेत मी जेव्हा बारावीला होतो ना हे असलं पाठ करायचं सगळं खूप वेळ लागायचा रेबानो पाठ करायला आणि पाठ करून गोंधळ व्हायचा तर माझ्या आता लक्षात आलंय मोमेंट ऑफ एनर्जिया अबाउट अन ऍक्सिस त्या पहिल्यांदा त्या ऍक्सिस बद्दल सांगा आयझेड बद्दल सांगा की तो कसा आहे परपेंडिक्युलर आहे त्या प्लेनला बरं तो कुर्त्याची व्हॅल्यू कुणा एवढी एवढी कुणाची सम ऑफ ऑफ एनर्श म्युच्युअली मध्ये आहेत हे तिन्ही एकाच मध्ये येत आहेत ते ऑलिस बिंग कॉन्करंट मग आता हे तुम्ही लिहिलं पाहिजे काय मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट तो जो ऑब्जेक्ट आहे तो अबाउटस विच इज टू पण इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ अनेश अबाउट टू म्युच्युअली पर इथे एक्स एन वाय सनवायम्पल दिले त्यांनी इन इट्स प्लेन अँड ऑल द थ्री आर दर कॉनकरंट बिंग कॉनकरंट म्हणलं चालेल काय एवढा प्रॉब्लेम आहे मग चला स्टेटमेंट झालं तुमचं बरं याचं प्रूफ कसं करायचं मग मी तुम्हाला सांगू का चला मी हे जे वाय डिस्टन्स आहे मी ह्याला वाय म्हणतो हे जे डिस्टन्स आहे ते मी आर म्हणतो हा अँगल नाईन्टी आहे तुम्हाला फक्त बायत गोरज त्या रम वापरायचंय पण थांबा प्रूफ मध्ये आपला पहिला शब्द असतो कन्सिडर काय कन्सिडर करायचे लॅमिनार ऑब्जेक्ट मग कन्सिडर लॅमिनार ऑब्जेक्ट एज शोन इन अबाव फिगर आय एक्स अँड एक्स अँड वाय आर टू म्युच्युअली परपॅिक्युलर एक्सेस आणि एक्सिस झेड किंवा ओ इज द ओरिजिन म्हणा ऑन ऑल द थ्री एक्सेस आर कॉन करंट म्हणा

आय एक्स ची व्हॅल्यू वाय स्क्वेअर डीएम येणार आय व्हॅल्यू डी डीएम येणार ओके हे सगळं लिहायचं आणि शेवटी काय पायथागोरस व्हॅल्यू आय व्हॅल्यू पायथागोरस वापरा ठीक आहे बघा त्यांनी काय केलंय मधर फोर आय झेड इक्वल्स टू आता हे असं नका करू तुम्ही पायथागोरस वापरा तुम्ही असं लिहा की आर स्क्वेअर इक्वल्स टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मी जरा हे चेंज करतो काय लिहिणार आर स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर इक्वल्स टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर फक्त पायथावरच वापरलाय नंतर मल्टीप्लाय इट टर्म बाय डीएम म्हणा मग वाय स्क्वेअर डीएम आणि डीएम म्हणा नंतर लिहा इंटिग्रेटिंग मग तुम्ही इंटिग्रेट करा रे आणि मग इंटिग्रेट केल्यानंतर हे झालं कोण आय झेड हे झालं कोण आय एक्स हे कोण आय वाय झालं की प्रूफ मिळालं बरं याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का की समजा आता ही रिंग आहे ओके असं नको काढायला पण ठीक आहे समजा मग स्पियरची मोवमेंट ऑफ एनर्शिया सेंटर मधून काय असते स्क्वेअर मला मोमेंट ऑफ आहे तर तुम्हाला, तुम्हाला सांगू का ही पॅरल ऍक्सेस थेअरम आहे पण थांब आता मला मिळालंय मला रिंगच काढायला पाहिजे होती किंवा डिस्क काढतो चला ही डिस्क आहे ओके हे डायमीटर आहे हा दुसरा ऍक्सेस एकमेकाला परपाडिक्युलर समजा आणि हा ऍक्सिस सेंटर मधून जातोय ना मग तुमच्या लक्षात आलं का की सेंटर मधून जातोय त्याची व्हॅल्यू आय डी प्लस आय डी का दोन्ही अलॉंग डायमीटर आहेत आयडी प्लस आय डी टू आय डी आता डिस्क साठी फॉर्म्युला असतो आर स्क्वेअर बाय टू आय डी आय डी टू आय डी इन्टू टू चा काय होणार अपॉन टू मला का एमआर बाय फोर फॉर्म्युला अलॉंग डायमीटर तोच आहे म्हणजे इथं ऍक्सिस थेरम वापरलाय मग तुम्ही आताच्या आत्ता काय करणार पॅरल ऍक्सेस थेरम ऍक्सिस थेरम ओके पॅरल ऍक्सेस थेरम दुसरं कुठलं परपेंडिकुलर ऍक्सेस थेरम लगेच फिनिश करा ऑल द बेस्ट